झालं का? हे कोणाचं राहिलेलं बघा, लास्ट वीक फ्रंट बेंचला राहिलेलं. हे झालं का? चला पटपट लिया. ओके, आता मोस्टली जेवढे अँगल्स असतील दॅट विल बी इन मल्टिपल ऑफ लाईक 30 degree असेल किंवा लाईक 90+30, 90+37, 90+45 असे असू शकतात किंवा 180-30, 180-45 अशा टर्म मध्ये. मी एक एक्झाम्पल इथे दाखवतो. फॉर एक्झाम्पल 120 degree, तर याला तुम्ही दोन पद्धतीने लिहू शकता, 90 degree + 30 degree और 180 degree - 60 degree. ओके, देन 135 degree इज इक्वल टू 90 degree + 45 degree और 45. ठीक है, हे होऊ शकते. किंवा लाईक 150 degree, 90 degree + 60 degree और 180 degree - 30 degree. येस, आता 90+ कि 180 - कुठली प्रायोरिटी जास्त आहे, कुणाला आपण वेटेज देऊया? 90+. ओके, माझं रेकमेंडेशन हे असेल की 180 - वर जास्त काम करायचं. यानी एक फायदा असा आहे की आता जे रूल्स मी घेणार आहे त्या 90 ना एक रूल एक्स्ट्रा अप्लाय करावा लागतो कन्वर्शन करताना, आणि 180 ना अप्लाय करायची गरज नाही. तर आता 90+30 ऐवजी मी प्रिफर करेल 180 - 60. किंवा आणि कुठला अँगल घेता येईल, समजा 210 घेऊया. फॉर एक्झाम्पल 210 degree इज इक्वल टू 180+30 degree और 270 - 60 degree. करेक्ट आहे. बघा 90-90 मल्टिपल जो आहे, आता 180 पण मल्टिपलच आहे, पण ऍक्च्युली क्वाड्रंट जर विचार केला, इफ दिस इज 90 degree देन दिस इज 270 degree. शक्य तुम्ही याला अवॉइड कराल आणि याला पण अवॉइडच करणार. कॅल्क्युलेशन करताना माझा प्रिफरन्स हा आहे की 90 degree - 270 degree यांना सध्या लांब ठेवायचं. मी शिकवताना त्याचे कन्वर्शन शिकवणार, बट मोस्ट वाईजली यू शुड हॅव टू फॉलो लिस्ट कॉम्प्लिकेटेड मेथड्स. तर लिस्ट कॉम्प्लिकेटेड मेथड साठी मी आता सांगून ठेवतो 180 इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस. सेकंड वे, समजा आता 225 degree, किती येतोय 225? 180+45 degree और 270 - 45 degree. राईट, त्यानंतर आणि काय करता येईल आपल्याला? 10 मध्ये ऍड करूया 30, सो 240.
180 प्लस 60 डिग्री और 270 डिग्री माइनस राइट। तर आता हे तरी आपल्याला करता येत आहे। माझा प्रेफरन्स आहे 180 डिग्रीच्या व्हॅल्यूज वर, म्हणजे हे आपल्या करता इम्पॉर्टंट आहे, हे आपल्या करता इम्पॉर्टंट असेल, दिस विल बी इम्पॉर्टंट, सेम वे दिस इज इम्पॉर्टंट फॉर अस। म्हणजे मी 90 किंवा 270 ह्यांच्या मागे लागणार नाही, ठीक आहे, जेव्हा गरज असेल त्यावेळेला आपण करूया। हा चार्ट फक्त तयार करून लिया साईडला। हां सुरू आहे, आता लाईव्ह गेलं परत, तर मग अशी लाईट नव्हती। लाईट गेली, लाईट बंद कर, ए दादा लाईट बंद कर पटकन। हा बस असा आवाज आला की नाही, एकदा बटन बंद करायचं, नाही तर हे बंद जाते। आम्ही बॅकअपला दोन इन्व्हर्टर टाकले पण ते वायरमॅनने थोडस काहीतरी चुकवलं, ह्याच्यासाठी सेपरेट डिव्होटेड होता तो, बघूया इथं आणूया। हाय लाईट खात मग आवाज कसला येतोय? नाही त्यांनी आता इन्व्हर्टर बंद केला आहे। आता नाही, आता लाईट वर सुरू आहे। पण काय लेक्चर झालं का? हे झालं का? पटपट लिहा की वेळ नाही आपल्याला तेवढा। झाला, चला आता काय करूया बघा। आधी क्वाड्रंट समजून घ्या। हे क्वाड्रंटचे रूल मे बी काही लोकांचे झाले पण असतील कदाचित। दिस इज फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ। हा सगळा काय माहिती आहे इथे? ऑल झालं हे कस काय? हा हे नव्हतं बरं, असू द्या। ऑल साइन टॅन कॉस किंवा काय म्हणता त्याला फ्रेज कुठली आहे? ऍड शुगर टू कॉफी। ऑल ऑल हा ऑल स्टुडंट, ऑल स्टुडंट गोज टू कॉलेज, काय काय जे म्हणता येईल ते म्हणा काय आहे। हा इकडे लक्ष द्या, आता याचा जो पर्पज आहे तो हा आहे, तुम्हाला फक्त कुठल्या क्वाड्रंट मध्ये कोण आहे तेवढं समजावं। जसं साईन आहे
तर साईनचा जो मित्र आहे तो आहे कोसेक. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, यांचं कन्व्हर्शन जर सुरू असेल, यांचं कन्व्हर्शन जर सुरू असेल, भले कशातही होऊ द्या, ते नेहमी पॉझिटिव्ह असतात. जर आपण या क्वाड्रंट मध्ये आहे, या क्वाड्रंट मध्ये आहे आणि या क्वाड्रंट मध्ये कोण मेन आहे, टॅन आणि कॉट, यांचं जर कन्व्हर्शन सुरू असेल देन दॅट कन्व्हर्शन शुड बी पॉझिटिव्ह. यात कॉस आणि सेक यांचे कन्व्हर्शन कसे असतात, पॉझिटिव्ह असतात. सो क्लिअरली इथे लक्षात घ्या, क्वाड्रंट वन ऑल कन्व्हर्शन्स आर पॉझिटिव्ह, क्वाड्रंट सेकंड साइन अँड कोसेक कन्व्हर्शन्स आर पॉझिटिव्ह, देन क्वाड्रंट थ्री सांगा टॅन अँड कॉट कन्व्हर्शन्स आर पॉझिटिव्ह, अँड लास्ट क्वाड्रंट फोर कॉस अँड सेक कन्व्हर्शन्स आर पॉझिटिव्ह. यांचे कन्व्हर्शन्स म्हणजे तिथे ते असले पाहिजे ज्यांचं कन्व्हर्शन आपल्याला करायचं आहे. ओके, दिस इज बेसिकली वी कॅन से रूल नंबर वन. असं काही प्रीडिफाईन नाही की यालाच रूल वन म्हणायचं, बट तुमच्या लक्षात आलं का त्या क्वाड्रंट मध्ये जेव्हा तुम्ही पोहोचता, त्या क्वाड्रंट मध्ये पोहोचणार कसं हे पण लक्षात घ्या. इफ समवन सेज यू लाईक की हा 60 degrees, सो ऑल अँगल्स आर मेजर्ड, ऑल अँगल्स आर मेजर्ड विथ रिस्पेक्ट टू एक्स एक्सिस, दिस इज थीटा. आणि मेजर कसं करायचं, अँटी क्लॉकवाईज मोजत असताना समजा हा थीटा आहे, लेस दॅन 90 आहे, येस दिस इज 90 degrees, दिस इज 0 degree, 90 degree, ऑब्विसली आपण 90 पुढे जातो, 120 degrees, 135, 150, 180, 210, बाकीचे जे नंबर्स मग सांगितले त्याप्रमाणे 180 प्लस 30 समजा 210 और 225, 240, 270. मग आता 270 मध्ये 30 ऍड केला असता, आता 300 आला असता, 300 नंतर 360, अशा पद्धतीने परत आपण इथे पोहोचलो असतो, म्हणजे 360 इथे आला. ठीक आहे, तर अशा असं करत करत आपण अँगल वरनं माहिती मिळते की आपण कुठल्या क्वाड्रंट मध्ये, राईट. मी आता समजा हे क्वाड्रंट समजतात की तुम्हाला फक्त बघून घ्या, जर 120 degrees म्हटला, इन विच क्वाड्रंट वी आर, सेकंड क्वाड्रंट, सेकंड ना, हा. त्यानंतर समजा 210 थर्ड क्वाड्रंट, राईट, 300 फोर्थ क्वाड्रंट, तर क्वाड्रंट माहिती पडतो, गुड. हे करा,
ए ट्यूशन फी मध्ये ना एसी चार्ज एक्स्ट्रा काय एसी बंद ठेवा एक दोन दिवस आहे उद्या थोडं काम नाही होते आजच संपत आलं यांचं काम एसीची ऑर्डर दिली आणि परवापासून वातावरणच थंड झालंय गरम नाही ना की आहे काय सांगताय हा अजून आहे 1.5 महिना आपल्याला फक्त झोपायसाठी येऊ नका नाही आला मस्त निवांत तिडतास मागचे झोपले चला झालं का ओके नेक्स्ट रूल वर जाऊया जर माझ्याकडे 90+ किंवा मायनस मी थीटा करत असेल 90+ किंवा मायनस थीटा करत असेल म्हणजे साईन असो कॉस असो टॅन असो त्यांच्यासोबत ज्यांच्या कोणासोबत आला जसं आता असेल ना साईन 135 तर साईन 135 मीन्स साईन 90+45 होऊ शकते किंवा जर मी घेतला समजा 60 degree सो दॅट कॅन बी साईन 90-30 ऑल्सो होऊ शकते सो 90+ थीटा और 90-minus थीटा या केसमध्ये काय करायचं लक्षात घ्या साईन गेट्स कन्व्हर्टेड टू कॉस म्हणून मी याच्या मागे लागत नसतो साईन गेट कन्व्हर्टेड टू कॉस म्हणजे हा रूल एक्स्ट्राच आहे हे फक्त नॉमिनल आपण लिहून ठेवायचं आहे पण याच्यावर सध्या काम नाही करायचं सिमिलर वे कॉस गेट्स गेट्स कन्व्हर्टेड टू साईन टॅन कॉट आता फिजिक्स मध्ये बाकीच्यांवर जास्त काही काम होत नाही साईन कॉस आणि टॅन हे तिघच येणार ओके देन 180+ or -minus थीटा और 360+ or -minus थीटा और ओनली प्लस मायनस थीटा इन ऑल दीज केसेस साईन रिमेन्स साईन कॉस रिमेन्स कॉस टॅन रिमेन्स टॅन हे सगळ्यात मस्त आहे विनाकारण कन्वर्शन झालं नाही झालं म्हणून मी म्हणतोय 180+ or -minus मध्ये यायचं बस त्या रूलवर काम करायचं त्याच्यासोबत 360 पण आहे किंवा जी थीटा पण आहे याच्या मागचं रिझन काय बघा ते मागे सांगून सांगायचं राहून गेला बघा ना हा 90 होता तर याच्या अपोजिटचा 270 होता याला अवॉइड केलं तर याला अवॉइड केलं 0 degree आहे हा 180 आहे 0 degree म्हणजे जसं पूर्ण कम्प्लीट रोटेट होऊन आलो तर 360 आहे येस म्हणजे या तिघांना आपण युज करू शकतो पण या 90 आणि 270 तुम्हाला वापरायचं असेल तर वापरा पण तुम्ही तुमच्या रेस्कवर वापरायचं एखाद्या स्टेपमध्ये कुठेतरी काय होतंय एक्झाम प्रेशरमध्ये ना कन्वर्जन करताना गडबड होऊन जाते चला हे दोन रूल लक्षात आले का तुम्हाला आता तुमच्याकडे ऍक्च्युअलमध्ये जर बघितलं तर एक तो क्वाड्रंट वाला होता त्या क्वाड्रंट मध्ये जसं साईन सेकंड क्वाड्रंट मध्ये जर आपण असेल तर साईनचं कन्वर्शन काय असणार पॉझिटिव्ह असणार आणि साईन किंवा कोसेटचं कन्वर्शन पॉझिटिव्ह बाकी सगळ्यांचं निगेटिव्ह होणार एवढं लिहा मग आपण डायरेक्ट आता एक्झाम्पलवरच यायचं आपल्याला
चला झालं का? एक्झाम्पल सहित आपण ट्राय करू. फर्स्ट एक्झाम्पल, साइन 120. याच्या दोन मेथड्स, फर्स्ट मेथड कुठली प्रिफर करायची? 180. व्हेरी गुड. देन साइन 180 60. Yes. So sine 120 is equal to sine 180 minus 60 is equal to sine remains. But sine remains sine to pudha kaya. 180 minus 60 kela nanta jo 60 degree hai to ahe tasa use kare ta. Bas baki kai vichar nahi kare ta. Ata second mala yacha sobat plus kiwa minus sign vaparayacha hota. असं नाही चालत. साईन 180 मायनस 60, ओके, साईन रिमेन साईन, पण 180 मायनस 60 चा फक्त 60 युज करायचा, कारण मला 60, 30, 45 यांचाच आन्सर माहिती आहे. हे असं आलं. आता प्लस किंवा मायनस, ऍज 180 मायनस 60 दॅट इज 120 इज इन अ सेकंड क्वाड्रंट. सो सेकंड क्वाड्रंट असल्यामुळे येस, सो वी आर नाउ चेंजिंग ऑर वी आर ऑपरेटिंग ऑन साईन. So this is whatever we are doing, that is we are converting that sine into some other quantity. The sine's a conversion suru hai. So plus or minus? Very good. Plus. So it is last plus. Sine, sine 60 how much? Root 3 upon. Ata yani ekda karun tar baghuya. Kay farak padto? Sine 120 is equal to. Yes, sine 90 plus 30. Good. Sine becomes cos. But now it is in a second quadrant and we are converting sine. बघा शेवटी काय उत्तर तयार होतं ते महत्वाचं नाही आहे. कुणावर ऑपरेट करत होतो आपण? साइन वर ऑपरेट करत होतो. दॅट मीन्स व्हॉट एव्हर चेंजेस वी आर ट्राइंग टू डू दॅट इज ऑन साइन. हा एंड रिझल्ट व्हॉट एव्हर मे बी तो होऊ शकते, साइनचा साइन होईल, साइनचा कॉस होईल, काय पण होऊ द्या. But we are operating on sine and it is in a second quadrant. That means sine, so j kai conversion cell, that will be compulsory? Positive, yes. What is cos 30? Ahe doni answer correct? Zar correct yenar asel, tar kashala additional ek step, sine 90 plus 30 to cos kara, mag cos madhe answer kada. Better 180. Chala. Second zara ata speed ni karte re ho gaya. मी सेकंड एक्झाम्पल देतोय. साइन 135 फास्ट इट इज इक्वल टू साइन 180 मायनस इट इज इन अ सेकंड क्वाड्रंट. सो साइनचं कन्वर्शन 180 मायनस असल्यामुळे येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. समजलं की? आता बघा हे काय आहे ना, हे कॉम्प्लिकेटेड नाही आहे. मी तुम्हाला अगदी छोट्या छोट्या स्टेप्स मध्ये रूल्स लिहून दिल्या. हे रूल्स तुम्ही मॅथमॅटिक्स मध्ये शिकाल तर असं मोठं मोठं काय काय लिहून देतील की मग तिकडे गेलाय, मग तो ट्रायंगल तयार केला. काही गरज नाही. तुम्ही एवढाच विचार करा, मॅथम फिजिक्स मध्ये जे लागणार आहे, फिजिक्स मध्ये अशी सिच्युएशन येणार आहे की यु विल फाइंड समवेअर की अरे 135 डिग्री इज देअर. 135 लागणार, कुठे लागणार ते पण मी सांगतो. समजा ही फिजिक्स मधली एक सिच्युएशन आहे. या सिच्युएशन मध्ये एक एक्झाम्पल इमॅजिन करूया. दिस इज 90 डिग्री, दिस इज फॉर एक्झाम्पल 135 डिग्री. पेंडिंग रिमेनिंग किती राहणार? 180 मायनस 45 35 राहते. 135 प्लस 135 किती होते? 2 प्लस 90 मग बरोबर. चला,
ओके आता यात काय होणार आहे, यात पुढे एक लॅमीज थिअरम आहे जो मी आताच तुम्हाला म्हणजे या सिरीज मध्ये शिकवून देईल. तर 135 कुठे ना कुठे अशा काही स्टेप्स येणार आहे ज्यामध्ये मला साइन 135 चं कन्वर्शन रिक्वायर्ड आहे. आता हे ज्या वेळेला लॉज ऑफ मोशन मध्ये येत आहे त्यावेळेला मुलांना प्रॉब्लेम काय जातो की 135 आलं मला तर 60 डिग्री माहित आहे. आता 135 तुम्हाला करता येईल का साइन 135? 180 - 45 ओके सेकंड क्वाड्रंट आहे, साइनचं कन्वर्शन साइन अँड साइन 45 1/√2 येस. हे नेमकं आहे काय, डायग्राम कुठली आहे, कशाची आहे? तर एक हा काय कशाच आहे, मिरर नाही मिरर नाही हा अशा अशा तीन स्ट्रिंग्स आहेत ही एक स्ट्रिंग आहे, ही सेकंड स्ट्रिंग आणि हा इथे ऑब्जेक्ट आहे. हे काही पण असू शकते असं नाही की एक पर्टिक्युलरली, हे सांगू तुम्हाला हे पुण्यातले सिग्नल असे असतात, असा असा पोल असतो, असा पोल असतो आणि असा सिग्नल लोंबकळत पडलेला असतो इथं असा. हे याच्याकरता जावं लागतं जेवढा मोठा रस्ता असेल त्याला सिग्नल टाकावा लागतोय. आता सिग्नल असाच का कसाही टाकू शकला असता ना, हा जर सरळ असा असा रोप जर सरळ टाकला असता तर असा हँगिंग दिसला असता ग्रॅव्हिटीमुळे, म्हणजे हा असा सिग्नल दिसला असता. बघा सिग्नल कसाही दिसो लोकांना सिग्नल दिसत नसतो, त्यामुळे फिजिक्सनुसार तो व्यवस्थित दाखवा. पुण्यात तर बिलकुल दिसत नाही सिग्नल, तुम्ही कधीतरी जाऊन बघा. आरटीओ पण असे रस्त्याने चालता चालता येतात आणि टू व्हीलरची चाबी घेऊन चालले जातात, गाडीवाला बिचारा ढकलत ढकलत तिथपर्यंत जातो, मग 10 आणि 20 रुपयावर मांडवली होते त्याच्यावर पण होते, पण गाड्या भरपूर असतात त्यामुळे परवडते. झालं सेकंड एक्झाम्पल ओके. थर्ड बघत राहा फक्त, तिथल्या तिथे तयार करायचं, सगळ्यांनी व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट करा, नंतर होत नाही. मी लिहितोय कॉस 120, सॉल्व्ह करून बघा. इट इज इक्वल टू कॉस, व्हेरी गुड, वी आर इन अ सेकंड क्वाड्रंट अँड दिस इज नॉट साइन, येस, सो मायनस टॅन टाकायचं, मायनस कॉस. मी म्हटलं मायनस साइन म्हणजे मायनस फक्त, कॉस 60, व्हेरी गुड, कॉस 60 हा देन मायनस अँड 1/2, क्लिअर आहे जमेल. सिमिलर वे सी टॅन 135 मायनस किंवा टॅन 180 - 45 वी आर कन्वर्टिंग टॅन अँड दिस इज नॉट साइन ऑर कोसे, सो मायनस टॅन रिमेन्स टॅन, सॉरी मायनस 1. चला लिहा, झालंय
आता हे घरी फक्त घरी प्रॅक्टिस म्हणून तुम्हाला करायचं असलं तर साइनचं कन्वर्शन करून बघा, बट विना कारण करू नका. आन्सर तुमचं मिळणार आहे ना, ही स्टेप ओके झाली तरी आपल्याला वाटतं की नाही प्रॅक्टिस म्हणून करावं, तर करून बघा, बिंदास करून बघा. पण या दोन वेगवेगळ्या स्टेप्सच्या मध्ये प्रॉब्लेम येतोय की शेवटी आपण कदाचित कन्फ्यूज होतोय की अरे ही स्टेप का ती स्टेप. प्रॅक्टिस म्हणून बेटर वे करून बघा की हे आन्सर करेक्ट आहे का दोन्ही मेथडनी. चला आता यात जी रिक्वायरमेंट होती त्यानुसार मी कन्वर्शन करून दाखवले. मी काही एक्झाम्पल घेतो, ते तुम्ही आता मला सॉल्व्ह करून दाखवायचे. झालं नाव टेन नंबर कुठला देऊया, हा तुम्ही आता करायचं, मी भरपूर देणार आहे, तुम्ही तुमचं नोटबुक मध्ये तयार करायला सुरू करा. बोला 210 टेन 210 हा अधिक कन्वर्शन. चला मला टेन 180 प्लस विच क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट, ऍड शुगर टू टेन. सो टेनचंच कन्वर्शन सुरू आहे. दिस रिमेन्स टेन. सो आन्सर इज व्हेरी गुड, 1/√3, राईट. सेकंड साइन 210 विच क्वाड्रंट, आधी असं तरी लिहून घ्या. हाऊ यू कॅन राईट 180 प्लस, वी आर इन थर्ड क्वाड्रंट अँड व्हॉट एव्हर वी आर कन्वर्टिंग इज नॉट टेन ऑर कॉट. येस, व्हेरी गुड, निगेटिव्ह, एक्सलंट. मायनस 1/2 ना, कॉस 180 प्लस 45 बिकॉज वी आर इन थर्ड क्वाड्रंट, मायनस कॉस. गुड,
बरोबर आहे, मायनस हा ठीक आहे साइन जोरात बोल 180 ओके वी आर इन थर्ड क्वाड्रंट माइनस ना कुठे इथे अच्छा हाँ अपन क्वाड्रंट डिस्कस केला एक दोन मिनट अपन एक क्वाड्रंट डिस्कस केले कुठल्या क्वाड्रंट मध्ये होतो आपण समजा 210 थर्ड क्वाड्रंट मध्ये होतो राइट 210 थर्ड क्वाड्रंट मध्ये टॅन किंवा कॉटला जर कन्वर्ट करायचं असेल तर पॉझिटिव्ह पण बाकी सगळ्यांचं निगेटिव्ह ओके जर मी फोर्थ क्वाड्रंट मध्ये असेल मला अँगलवर ना फोर्थ क्वाड्रंट लक्षात येईल मी फोर्थ क्वाड्रंट मध्ये असेल तर फोर्थ क्वाड्रंट मध्ये फक्त कॉस आणि सेकचं कन्वर्शन काय असेल पॉझिटिव्ह बाकी सगळ्यांचं एवढं लक्षात ठेव जसं एक्झाम्पल बघ हे लक्षात घे 180 मायनस 60 पण 120 कुठल्या क्वाड्रंट मध्ये सेकंड सेकंड मध्ये कुणाचं कन्वर्शन पॉझिटिव्ह असते साइन आणि कोसे आपण साइनला कन्वर्ट करतोय ना त्यामुळे याचं कन्वर्शन पॉझिटिव्ह अँड साइन रिमेन्स साइन कारण 180 आहे लागल्यास नंतर भेट परत सांगतो बाकी अजून कुणाला अडचण असेल तर सांगा किंवा लेक्चर नंतर मला भेटा पेंडिंग ठेवू नका कुठले पॉईंट की प्लस का आला मायनस का आला कारण ह्यानी काय होणार हे हळूहळू पुढे प्रॉब्लेम जाईल साइन 300 कॅन बी 360 मायनस गुड फोर्थ क्वाड्रंट कारण हा फोर्थ क्वाड्रंट मध्ये मला बोलू दे ना फोर्थ क्वाड्रंट मध्ये कॉस आणि सेकचं कन्वर्शन पॉझिटिव्ह बाकी सगळ्यांचं निगेटिव्ह सांग आता काय कराय साइन 60 व्हेरी गुड हा साइन मायनस थीटा प्लस ऑर मायनस थीटा सी इन एनी क्वाड्रंट आपण अँगल मोजताना असा मोजतो पण जर खाली मोजला तर तो मायनस थीटा होतो अँटी क्लॉकवाईज प्लस थीटा बट क्लॉकवाईज मायनस थीटा सो साइन मायनस 30 विच क्वाड्रंट फोर्थ क्वाड्रंट फोर्थ क्वाड्रंट मध्ये कॉस्टचं कन्वर्शन पॉझिटिव्ह बट दिस इज साइन मी आता दोन रूल्स तुम्हाला लिहून देतोय जे फार महत्वाचे आहेत नोटबुक मध्ये सगळ्यात वर लिहून ठेवा साइन मायनस थीटा इक्वल टू मायनस साइन थीटा साइन ऑफ मायनस थीटा इक्वल टू मायनस साइन थीटा साइन ऑफ मायनस थीटा इक्वल टू मायनस साइन थीटा अँड कॉस ऑफ मायनस थीटा इज कॉस थीटा दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस येस साइन मायनस थीटा इज मायनस साइन थीटा अँड कॉस ऑफ मायनस थीटा इज कॉस थीटा बघा इथे आलं एक्झाम्पल विच क्वाड्रंट दिस इज फोर्थ कारण वर गेलो असतो तर फर्स्ट खाली आलो असतो तर फोर्थ कॉस ऑफ मायनस फोर्थ मध्ये कॉस्ट कन्वर्शन हा सो कॉस्ट 360 विच क्वाड्रंट बिकॉज वी आर कन्वर्टिंग कॉस्ट ओके okay.
झालं का बघा, कुठे अडचण असली तर परत मला विचारायचं, पेंडिंग ठेवू नका. नंतर सब्जेक्ट डिफिकल्ट वाटतो, हे काय चाललंय. मी तरी फिजिक्स अजून घेत नाही आहे. फिजिक्स लास्ट वीक मध्ये डिस्कस केलं होतं, ते बऱ्यापैकी वाटलं ना, सोपं असतंय. काय बघितलं असेल तुम्ही, पण त्यात मॅग्निफिकेशनचे क्वेश्चन राहिले होते लेन्सचे, ते बघूया नेक्स्ट लेक्चर मध्ये करून घेऊया. आज हे कम्प्लीट करूयाच. ओके बर. तुम्हाला लास्ट इयरला साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू काय होता, 1 होता. त्या रूलवर मी जरा येतो आता. झालं बेटा सगळ्यांचं. हा रूल लिहून घ्या, हा रूल लिहून घ्या. साइन ए प्लस बी इज इक्वल टू साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. ठीक आहे, लिहिले. आता मला तुम्ही जरा याचा आन्सर काढून दाखवा. साइन टू थीटा इक्वल टू, हे तयार करा, व्यवस्थित तयार करा, काही गडबड करू नका. साइन ए प्लस बी इक्वल टू साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. नाउ आय नीड साइन टू थीटा. काय करणार? हा, येस, दिस कॅन बी रिटर्न ऍज साइन थीटा प्लस थीटा. सो ए प्लस बी इट इज साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी, विच इज नथिंग बट साइन थीटा कॉस थीटा, साइन थीटा कॉस थीटा ना, मल्टिप्लिकेशनला काय अडचण नाही. सो इट इज टू टाइम्स साइन थेटा कॉस थेटा, येस. सो वेन एवर वी नीड एन एक्सपान्शन फॉर साइन टू थेटा, यू शुड राइट टू साइन थेटा कॉस थेटा. व्हेरी इम्पॉर्टंट, मोस्ट मोस्ट इम्पॉर्टंट, मोस्ट मोस्ट इम्पॉर्टंट. साइन टू थेटा इज टू साइन थेटा इन टू कॉस थेटा. नंतर साइन थीटा इज इक्वल टू, साइन थीटा कॅन बी इक्वल टू, हा कॉस, हा ओके. मला अशा मध्ये पाहिजे आन्सर. हा टू, येस राईट. साइन थीटा कॅन ऑल्सो बी रिटर्न ऍज साइन थीटा बाय टू प्लस थीटा बाय टू, इज इट. सो कन्वर्शन केला तर साइन थीटा बाय टू कॉस थीटा बाय टू प्लस कॉस थीटा बाय टू साइन थीटा बाय टू इज इक्वल टू टू साइन थीटा बाय टू इंटू कॉस थीटा बाय टू. व्हेरी गुड. होऊ शकते. याला म्हणायचं फुल अँगल.
आणि याला म्हणायचं हाफ अँगल. म्हणजे हे मॅथमॅटिक्स मध्ये येईल, फिजिक्स मध्ये तर एवढी रिक्वायरमेंट नाही. फुल अँगलचा फॉर्म्युला, हाफ अँगलचा फॉर्म्युला. सो साइन टू थीटा इज ऑलवेज, आता हे लक्षात ठेवा, हे लर्न करायला सांगेल मी, साइन टू थीटा इज टू साइन थीटा इन टू कॉस थीटा. पण बऱ्याचदा काय होणार, टू साइन थीटा कॉस थीटा दिसणार आहे, तर टू साइन थीटा कॉस थीटाचं कन्वर्शन काय होणार, साइन टू थीटा. आणि जर साइन थीटा बाय टू कॉस थीटा बाय टू, टू साइन थीटा बाय टू कॉस थीटा बाय टू दिसलं तर साइन थीटा. बघा हे प्रॅक्टिस करायसाठी म्हणून ठीक आहे, बट अल्टिमेटली तुम्हाला हे लर्न पण करून ठेवावं लागेल, साइन टू थीटा इक्वल टू टू साइन थीटा इन टू कॉस थीटा, और हाफ अँगल साइन थीटा इक्वल टू टू साइन थीटा बाय टू इन टू कॉस थीटा बाय टू. झालं ओके. झालं साइन 75 चा आंसर काढायचा तुम्ही. किती अरे मग मला वाटलं झालंय. साइन 75 साइन 30 + 45 किंवा 45 + 30 काय फरक पडतो? ट्रीट दिस एज ए अँड दिस एज अ बी. साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी चालेल. साइन 45 कॉस 30 कॉस 45 साइन 30 1/2. बघा यात 1/√2 किंवा 1/2√2 कॉमन निघतो. दिस इज √3 अँड दिस इज +1 इज इट? होऊ शकत. 45 1/√2 30 √3/2 कॉस 45 देन साइन 30. ओके का? मग आता साइन 74 चा आन्सर काढून दाखवा. बघा हे मॅथ्स मध्ये येईल, पण मी आता जे करायला लागलो ना, जे करतोय मोस्टली नीटवाल्यांना एवढं नाही जात, त्यांच्यावर थोडस तरस खातं. पण JEE मेन्स ऍडव्हान्सला तर भरभरून असते. असे तिथे तुम्हाला प्रत्येक गोष्ट विचारावं लागते की अरे 75 आला तर काय करू, तिथे विचार करू लागतो, ही स्टेप सॉल्व्ह करावं लागेल. कारण त्यांना ऍडव्हान्सला तर जवळपास 5 ते 15 मिनिटांपर्यंत टाइम जातो क्वेश्चनला. असं नाही की सगळेच क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात.
50-55% वाला म्हणजे ऑल इंडिया रँक फर्स्ट ऍडव्हान्सला. सर्व सॉल्व्ह होत नाही. साइन 37 प्लस 37 दिस इज साइन 2 थीटा. साइन 2 थीटाचं एक्सपान्शन तुम्ही साइन ए कॉस बी करू शकता किंवा आपण केलं होतं ना 2 sin θ cos θ. दिस इज एज गुड एज लाइक साइन 2 थीटा ना. 74 इज नथिंग बट 2 × 37 यस 2 थीटा कन्वर्शन 2 थीटा बट दिस इज 2 sin θ cos θ. 2 sin 37 cos 37 बोला. साइन 37 3/5 cos 37 गुड. हा 24/25 बरं. आजच्या लेक्चर मध्ये काही नवीन गोष्टी शिकायला मिळाल्यात का तुम्हाला? कसं वापरतो आपण याला? 120 degree वगैरे 135. पण आपण एक रूल तयार केला की ज्यामध्ये आपण शक्यतो 90 ± वाल्याने 270 ± वाले वापरणार नाही. कोण वापरणार? 180 ± θ, 360 ± θ किंवा ± θ. सगळ्यात बेस्ट. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ऑल कन्वर्शन पॉझिटिव्ह. सेकंड क्वाड्रंट मध्ये हा शेवटचा रिझल्ट साइन कॉस नाही पण साइनचं कन्वर्शन किंवा कोसेकचं कन्वर्शन पॉझिटिव्ह. थर्ड क्वाड्रंट टॅन किंवा कॉटचं कन्वर्शन पॉझिटिव्ह, राईट. अँड फोर्थ क्वाड्रंट कॉस किंवा सेकचं कन्वर्शन पॉझिटिव्ह, राईट. देन साइन ए प्लस बी. साइन ए प्लस बी इज साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. जर अँगल सेम असेल तर साइन 2 θ इज इक्वल टू 2 sin θ इन टू लाईट आली आहे का? ठीक आहे. साइन 2 θ इज 2 sin θ इन टू कॉस थीटा. असे ऑड नंबर्स घेतले त्याला सॉल्व्ह केला. थोडासा व्यवस्थित त्याचा विचार करायचा आणि सॉल्व्ह करायचा. लॉगबुक कोणी घेतलेत का? ऑरेंज मिळाला का? हे 30 आहे ते किती आहे? 24. हा ग्रीन घ्या, लाईट बंद कर. ऐकून घ्या आता तुमच्याकडे जेही असेल. अरे तर फार काय काय यार. यस हे बघा इथे आता ग्रीन जर असेल तर ग्रीन मध्ये पेज नंबर 8 आणि त्यात ट्रिग्नोमेट्रिक रेशो आहे का बघ आणि दाखव इकडे. हा येस पेज नंबर 5. पण ते पण वेगळं आहे. ते कुठला कलर? असे 3 वेगवेगळे कलर काढले. बिचार काम लावून जात आहे. कशाला सुरू करायचं 5 मिनिटांसाठी? बरं असू दे यात. असणार कुठे त्यांचा बघूया. हा बरोबर तोच ते बरं असू द्या. मी काय करेन यातले जे फिजिक्सला गरजेचं आहे कारण यांनी खूप दिलेत मॅथमॅटिक्स नुसार दिलेत
तर मी साइन टू थीटा तरी डिस्कस केलाय. तसाच साइन ए प्लस बी सारखा, साइन ए प्लस बी सारखा कॉस ए प्लस बी घेऊया. कॉस ए कॉस बी मायनस साइन ए हे लिहून घ्या. कॉस ए प्लस बी इक्वल टू कॉस ए प्लस बी इक्वल टू सॉरी कॉस ए प्लस बी इक्वल टू कॉस ए कॉस बी साइन ए साइन बी. इफ वी हैव कॉस टू थीटा कुठे गेलं मी दिलं का काय बघू हेच का. हा काय येणार याचा. हा व्हेरी गुड कॉस स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर. हे बरोबर आहे का सगळ्यांना जमलं काय. बघा दोघांच्या रूल मध्ये काय फरक आहे. साइन ए प्लस बी इज साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. बट कॉस ए प्लस बी इज कॉस ए कॉस बी माइनस साइन ए साइन बी. बर याचे डेरिवेशन तीन तीन मार्क्सचे असतात जे तुमचे मॅथ्सचे टीचर तुम्हाला शिकवतील. ते माझ्या मागे लावू नका. त्याचे कुठं आलं काय आलं परत त्याच्याकरता पूर्ण डिटेल जावं लागते. सध्या करता फिजिक्सला मला जे गरजेचं आहे त्यात मी खरं सांगू तर हे दोघं जे आहे ना त्याला मोस्ट 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 येस. आणि मी जे सांगणार आहे ना आता हे मी लिहून देतो 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर. तुम्हाला आज शिकवलं की नाही 8 दिवसांनी चला परत असं इकडे इकडे वर खाली बघत बसता काय होतं ते. टेक्निक लक्षात घ्या, पाठ करू नका. पाठ केलं तर इकडे बघते असं इकडनं इकडे ब्रेनच्या आतमध्ये कुठून इकडनं असं आणते होते ना असं विचारलं तर कुठनं आणते काय माहित नाही. पण त्यामुळे कॉस्टची रूल लक्षात ठेवा. आता बघून घ्या काय करतो मी. तुमचा आवडता फॉर्म्युला जो तुम्ही लास्ट वीक मध्ये मला सांगितलेला की तुम्हाला स्कूलमध्ये एकच फॉर्म्युला शिकवलेला आहे साइन स्क्वेअर थीटा कॉस स्क्वेअर राईट. तुमचा स्कूलचा फॉर्म्युला याचा वापर व्यवस्थित करायचा. बघा कॉस स्क्वेअर थीटा इज मायनस साइन स्क्वेअर थीटा. मग मी काय करतो बघा कॉस स्क्वेअर थीटा मायनस इन्स्टेड ऑफ साइन स्क्वेअर थीटा व्हॉट यू कॅन राईट. सो व्हॉट आन्सर फायनल आन्सर मायनस मायनस प्लस म्हणजे प्लस कॉस स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा. टू कॉस स्क्वेअर थीटा मायनस दिस इज कॉस टू थीटा इज इट. बरोबर आहे का. बघा हा मायनस साइन आत गेला असता मायनस वन आणि मायनस मायनस प्लस कॉस स्क्वेअर कॉस स्क्वेअर इकडे आला. सो कॉस टू थीटा इज टू कॉस स्क्वेअर थीटा मायनस वन ऑल्सो. ओके ठीक आहे. आणि जर मला कॉस स्क्वेअर थीटा बघायचा असता तर याला मी असं लिहिलं असतं कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू तो वन तिकडे गेला असता वन प्लस कॉस टू थीटा वन प्लस कॉस टू थीटा बाय टू घ्या. विचारायला कशाला उगाच त्रास लावूच नको तो कोण तिकडे काही सांगो बघायचंच नाही बघायचं आणि इकडे बघायचं नाही. कॉस स्क्वेअर थीटा वन प्लस कॉस टू थीटा बाय टू. आता बघा कॉस स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू आजपर्यंत कॉस स्क्वेअरच होता एकटा पण कॉस स्क्वेअरचा मिनिंग नाही आला. वन प्लस कॉस टू थीटा बाय तो कामात पडणार आपल्याला होईल. करता येणार का आहे का बरोबर झालं ना. आणि काय येणार आहे आपल्याला. बरं हे
साइनच्या ऐवजी कॉसची व्हॅल्यू ठेवली असती तर कॉस स्क्वेअरच्या ऐवजी काय लिहिलं असतं? इज इट 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थीटा? होऊ शकत ना. तर साइन स्क्वेअर थीटा हा काय होईल? कॉस, हा तो इकडे जर आला तर 1 मायनस कॉस 2 थीटा बाय 2. बघून घ्या वर काय होता, 1 प्लस कॉस 2 थीटा बाय 2, खाली काय आला 1 मायनस कॉस 2 थीटा बाय 2. आता हे असं काय आहे की महत्वाचं आहे यात? हे तर मॅथ्स झालं. दोघांमधला फरक तरी लक्षात आला, प्लस आणि मायनस. बरं, काय करायचं समजून घ्या. हे पाठ करणार असाल तर पाठांतर करून किती पाठ करणार? बेटर कॉस 2 थीटा और कॉस ए प्लस बी, कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी, कॉस 2 थीटा कॉस स्क्वेअर थीटा मायनस साइन स्क्वेअर थीटा. परत एकदा प्रॅक्टिस करून बघूया की साइन स्क्वेअर थीटाच्या ठिकाणी जो तुमचा स्कूलचा फॉर्म्युला होता त्यातनं 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा आणला, बरोबर आहे? तो ठेवल्यानंतर मी आला 2 कॉस स्क्वेअर थीटा मायनस 1, या मायनस 1 ला याच्यासोबत जोडला, सो 1 प्लस कॉस 2 थीटा. पण मला कॉस स्क्वेअर थीटा पाहिजे होता, सो हा 2 डिवाइड बाय केला, सो कॉस स्क्वेअर थीटा इज 1 प्लस कॉस 2 थीटा बाय 2, अँड साइन स्क्वेअर थीटा कॅन बी 1 मायनस कॉस 2 थीटा बाय 2. हे याच्या करता काम करणार आहे पुढे, ज्या वेळेला आपला सिम्पल हार्मोनिक मोशन येईल ऑसिलेशन, तर ऑसिलेट करताना ऑसिलेशनला कायनेटिक एनर्जी असते, कारण हा पार्टिकल मोशन मध्ये आहे ना, सो इट हॅज हाफ एम व्ही स्क्वेअर. त्या व्ही मध्ये ना साइन स्क्वेअर येणार आहे किंवा त्या व्ही मध्ये कॉस स्क्वेअर येणार आहे. तर ज्या वेळेला कॉस स्क्वेअर येईल किंवा साइन स्क्वेअर येईल तर त्याचं कन्वर्शन करावंच लागणार आहे. हे फार नंतर आहे, हे बघा, हे 6 महिन्यानंतरची सिच्युएशन मी सांगतोय, पण 6 महिन्यानंतर परत तुम्हाला हा फॉर्म्युला ज्या वेळेला येतो तो म्हणताय हा ठीक आहे बघितला होता. पण ज्याला परफेक्टली माहित आहे तो तिथे काय करतो, पटापट ते उतरवतो. याच्याकरता बघा, या इंटरेस्टला एक्सपर्टाईज स्किल असं खूप काही वेगळं लागत नाही, तुमचं डिव्होशन लागते आणि कन्सिस्टन्सी लागते की हे आज करायचं म्हणजे आज एवढंच करायचं, त्याच्या पलीकडे करायचंच नाही, हात लावून करायला कशाला, आज एवढंच. हे समजलं तुम्हाला? दोन फॉर्म्युले, साइन ए प्लस बी आणि दुसरा कॉस ए प्लस बी, ठीक आहे? तर तुमचा साइन, आज साइन टू थीटा पण आला आपल्याकडे, साइन टू थीटा इज इक्वल टू 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा, अँड साइन थीटा इक्वल टू 2 साइन थीटा बाय 2 इंटू कॉस थीटा बाय 2. आणि एक सांगतो, साइन थीटा 2 साइन थीटा बाय 2 इंटू कॉस थीटा बाय 2, दिस इज नॉट लाइक इट 2 टू गेट कॅन्सल, अँड दिस इज 1 बाय 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा, नाही असं? ओके, माहित नाही माझं काम केलंय सांगायचं, परत असं होते काही वेळेला, काय काही मुलं अशी करतात बघा, काय साइन ए प्लस एक्स बाय 2 डिवायडेड बाय साइन ए बाय 2, हे येणार आहे पुढे. जो तुम्ही प्रिझम बघता ना, त्या प्रिझम मधनं व्हाईट लाईट एंटर झाला की तो स्प्लिट होतो 7 कलर मध्ये, त्या प्रिझमचा हा फॉर्म्युला आहे. बिंदास काय करतं, ज्याला कॅन्सल करून टाकतात आणि पुढे काम करायला घेतात. तसं करू नका, कृपया तसं करू नका. चला ठीक आहे, आजच्या करता हे ओके, उद्या याचा पुढचा पार्ट कंटिन्यू करूया. तर हे घेऊन याल लॉक टेबल.